प्रभादेवीचा खेळाडू आहे अजिंक्य स्वागत आहे परंतु या ठिकाणी त्याचे आणि ते दोघेही मंडळाचे उपाध्यक्ष चेअरमन सर्वांसह मंडळ आयोजित देण्यात आले आहेत. हे पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे आपल्या मंडळाचे हिताचे आपल्या सर्वांचे परिचयाचे लाडके असे लालबाग साहेब आणि बऱ्याच प्लेस लोकांना तुम्ही ओळखता विशाल माने. मना सचिव संतोष सोने आपणास विनंती करतो. ही म्हणजे खरोखर प्रेरणा देऊन गेले. सदर सामना संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना बँक ऑफ बडोदा विरुद्ध मुंबई महानगरपालिका आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात तयार ठेवायचे आहेत. सदर सामना संपन्न झाल्यानंतर लागलीच आपला सामना त्या ठिकाणी खेळला जाईल याची आपण नोंद घ्या. पहिला पुकार बँक ऑफ बडोदा विरुद्ध मुंबई महानगरपालिका. सिंग हा स्टार्स टॅलेंट सामना आहे. दोन्ही टीम मध्ये दोन्ही संघामध्ये प्रो कबड्डी लीग खेळलेले असे एक्सपिरियन्स प्लेयर्स आहेत आणि बऱ्याच प्लेयर्स लोकांना तुम्ही ओळखता विशाल माने. व्यासपीठावर मंडळाच्या विनंतीस मान्यवर उपस्थित आहेत मंडळाचे उपचेतक श्री गंगाधर लेखक. मी विनंती करेन व्यासपीठावर उपस्थित आपले जाधव साहेब यांच्या हस्ते आपण गंगाधर निकम यांचा सन्मान करूया. गंगाधर निकम आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यावे. जाधव साहेब आपणासही विनंती आहे आपल्या हस्ते हा सत्कार होत आहे हा सन्मान होत आहे. मित्रांनो सदर कबड्डी स्पर्धेमध्ये बाद फेरीतील प्रत्येक सर्वोत्कृष्ट खेळाडूला या ठिकाणी एक आकर्षक असा रनिंग स्पोर्ट्स शूज देण्यात आले आहेत. हे पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे आपल्या मंडळाचे हिताचिंतक श्री गंगाधर निकम. गंगाधर निकम यांचा सन्मान होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण गंगाधर निकम यांचा सन्मान करूया. धन्यवाद जाधव साहेब धन्यवाद निकम साहेब. जबरदस्त आणि धमाकेदार सुरुवात पहिल्या सेमीफायनलची झालेली आहे. जाहीर केल्याप्रमाणे दोन्ही संघांमध्ये टॉप क्लासचे प्लेयर्स आहेत टॉप क्लासचे डिफेंडर टॉप क्लासचे रेडर्स आहेत आणि रेडची जबाबदारी आता घेतोय सुशांत साहिल. सध्या एक आघाडीचा खेळाडू ज्याला प्रो कबड्डी लीग सीझन 9 मध्ये सुद्धा आपण बघितलेलं सुशांत साहिल. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित जिल्हास्तरीय विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेस मंडळाच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे परिचयाचे लाडके असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे
प्रमुख कार्यवाह श्री सुधीर भाऊ साळवे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित या क्रीडा महोत्सवास लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकारी सदस्य यांचं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। मंडळाच्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पूर्णच्छा एकदम चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आपलं शतश आभार आभार आभार। मुंबईचा आघाडीचा खेळाडू महाराष्ट्राचा आघाडीचा खेळाडू प्रो कबड्डी लीगचा एक बेस्ट रेटर सुशांत साई मुंबई कस्टम कडून जर्सी नंबर 1 वरती चढाई करतोय 5-5। चिंचपोकळी सार्वजनिक मंडळ आयोजित क्रीडा महोत्सवास मंडळाचे मंडळाचे उपमहासचिव संतोष सोने आपणास विनंती करतो। त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे। मंडळाचे हितचिंतक अंकुश पवार यांचा सन्मान करतील उपाध्यक्ष संतोष सोनी। मंडळाचे हितचिंतक प्रथमेश परब यांचा सन्मान मंडळाचे उपमहासचिव खेळण्यासाठी दुसरा पुकार आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे आहेत। कबड्डीचे प्रणेते कबड्डीचे प्रमोटर कबड्डीचे लव्हर समाजसेवक श्री या क्रीडा महोत्सवास या ठिकाणी उपस्थित मान्यवर स्वागत करतो। छावा संघटनेचे अतुल देवरकर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत। मागील 3 वर्षापासून महाराष्ट्र कबड्डी संघाचा तो प्रतिनिधित्व करतो राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये। हरियाणा येथे झालेल्या 69व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या वतीने सुशांतने प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि सुशांतच्या महाराष्ट्राने सेकंड प्लेस सिल्वर मेडल प्राप्त केलं होतं। महाराष्ट्राच्या संघाने त्याचं प्रतिनिधित्व सुशांत यांनी केलं होतं। अजिंक्य कापरे मागील 4 वर्षाच्या प्रकर्षाने जाणवते त्याची उपस्थिती त्याची रेट प्रो कबड्डी लीग मध्ये स्क्रीन वरती दिसत असते तशाच पद्धतीची अपेक्षा या मैदानावरती सुद्धा आहे। अजिंक्य कापरे प्रभादेवीचा खेळाडू आहे अजिंक्य एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे निलेश शिंदे गलगलत अश्विन सर कबड्डीला वाढवण्यासाठी कबड्डीला सुगीचे दिवस दाखवण्यासाठी
जेवढा कॉन्ट्रीब्युशन आपल्या मुंबईचा आपल्या महाराष्ट्राचा आहे तेवढा संपूर्ण देशाच्या कोणत्याही राज्याचं नाही आहे हे सर्व कबूल करतात आणि हे क्रेडिट आपल्या सर्वांना जात असतो सर. अभिमान आहे या कोणी खेळाडू सुशांत साहेबची रेट सुशांत अंकुर स्पोर्ट्स क्लब मधना सुशांत खेळतो आणि सुशांतची खासियत ही आहे की वडील त्याचे आणि ते दोघेही सुभाष आणि सुशांत एकत्र खेळत असतात. फोटो शूट केलं तर आपल्याला वाटून येईल की हा कबड्डीचा कोर्ट नाही आहे तर हा विम्बल्डनचा कोर्ट आहे असं दिसून येईल. भन्नाट लाइटिंग भन्नाट कल्पना चांगला साऊंड सिस्टम चांगले ऑडियन्स चांगले गेस्ट आणि श्री अश्विनजी नाईक आपली उपस्थिती ही म्हणजे खरोखर प्रेरणा देऊन गेले. गुड की आपण बिंदास आत्मधी या थर्ड रेड अजिंक्य पवार अजिंक्य कापरे निलेश सिंग शिंदे हा एक जबरदस्त तसेच या ठिकाणी उपस्थित मान्यवर पदाधिकारी कार्यकारी सदस्य या सर्वांचं सहर्ष स्वागत आहेच. परंतु या ठिकाणी मंडळाचं एक अध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचा मंडळाचे उपाध्यक्ष संतोष सोनी यांना विनंती करतो की आपण लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर भाऊ सर यांचा शाल व पुष्पचे देऊन सन्मान करायचा आहे. तसेच मानद सचिव प्रणिल पांचे यांना विनंती करतो की आपण खजिनदार अमित दळवी यांचा शाल व पुष्पचे देऊन सन्मान करायचा आहे. भारत पेट्रोलियम 20 मुंबई कस्टम 11 9 गुणाची आघाडी भारत पेट्रोलियम कडे आणि 9 गुणाची आघाडी कबड्डीमध्ये अशक्य नसते कधीही निर्णय कोणाच्याही बाजूने लागू शकतो. थोडंसं हिंमत थोडीशी जोश थोडी शक्ती दाखवली पाहिजे. चालू सामन्यातला जो बेस्ट प्लेअर असेल त्याला एक स्पोर्ट शू आणि चिंतामणीचं एक सिल्वर लॉकेट दिलं जाईल चिंतामणीचा आशीर्वाद म्हणून. सुशांत साहेबची रेट मुंबई कस्टमचा रेट आहे. सुपर टेकल ऑन आहे थर्ड रेड आहे डू ऑर डाय रेड आहे.
तसेच आज या क्रीडा महोत्सवास आमचे मित्र व शॉल देऊन सन्मान करावा. बँक ऑफ बडोदा विरुद्ध मुंबई महानगरपालिका आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार आपण उत्तम गणवेश असं खेळण्याच्या दृष्टीने सज्ज करायचा आहे. विनवलंब हा सामना संपताच मैदानावरती हजर व्हायचा आहे. धन्यवाद. मंडळाचे उपमहा सचिव सिद्धेश तवडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित असलेले छावा संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल देवरुखकर यांचा शाल व पुष्पचे देऊन सन्मान करायचा आहे. अतुल देवरुखकर यांचा सन्मान करतील सिद्धेश तवडे. मंडळाचे शुभचिंतक हितचिंतक व चिंतक समाविष्ट मंडळाच्या प्रत्येक उपक्रमास त्यांचा अमूल्याचं सहकार्य लाभते. ते माजी नगरसेवक नाना संजय नाना आंबवले यांचा सन्मान मी चिंतक समाविष्ट मंडळाचे मान्य सचिव प्रणय पांचे यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल व पुष्प